नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सध्या महाराष्ट्रातलं राजकारण जात आहे कोणत्या दिशेनं हा सर्वसामान्य जनतेसमोरचा अत्यंत यक्ष प्रश्न आहे मुळात कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ मतदारांसमोर आलेली आहे कोणी म्हणतं आहे की मला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली गेली कुणावर पाळत ठेवली जाती आहे मुळात जी सूडबुद्धी महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली आहे त्या सुडबुद्धीला सद्बुद्धी दे असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर आलेली आहे मुळात काय चाललं आहे हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी म्हणून आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सर आहेत सर खूप खूप स्वागत नमस्कार सर जसं मी म्हटलं की ज्या पद्धतीचं गढूळ वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे आणि त्या परिस्थितीत तुम्ही पण एक पत्र दिलं आज तुम्ही गृहमंत्र्यांना पण भेटलात तुमच्यावर पाळत ठेवतायत म्हणून नाही मी गृहमंत्र्यांना अद्याप भेटलेलो नाही मला या गोष्टीची थोडीशी माहिती कानावर येऊ लागली होती की माझे जे लेटर पॅड्स आहेत मं म्हणजे मी मागच्या उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर आपण अनेक शासकीय पत्र लिहितो अनेक लोकांना उत्तरं जातात तर त्या मूळ पत्रातला मजकूर हा काढून टाकल्या गेला होता आणि माझी सही असलेले ले कोरे लेटर पॅड्स हे बनावट तयार केले गेले होते म्हणजे मजकूर काढून टाकला खाली सई कायम ठेवली आणि त्या मजकुराच्या जागी दुसरा आक्षेपार्य मजकूर टाकून तो लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न याची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे मला ही माहिती मिळताच मी त्या पत्राचा पुरावा सहित जिल्ह्यातले जे ॲडिशनल एस पी होते त्यांना भेटलो आणि मग तक्रार मी दाखल करून घेतली की म्हटलं हे फॉर्जरी आहे पत्राचा दुरुपयोग आहे आणि जे मी लिहिलंच नाही कधी तो भासवण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो आणि मी जणू काय मराठा समाजाच्या विरोधात आहे hmm. हे दाखवण्याचा प्रयत्न या पत्राच्या माध्यमातून करण्याचा विषय होता जे अर्थी मी मंत्रिमंडळ समि उपसमितीचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं ही माझी भूमिका पहिल्यापासूनच होती आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट हायकोर्टामधले जे काही विषय होते किंवा जे काही पाठपुरावा करायचा होता आमच्यासोबत एकनाथ शिंदे होते आमच्यासोबत बा बाकी मंत्री होते आणि त्या मंत्रिमंडळ समितीने उपसमितीने भरपूर काम केलं होतं तर एकीकडे असताना मग दुसरीकडे दाखवायचं की ना अशोक चव्हाण यांच्या विरोधात होते आणि तशा असे असे एक पत्र तयार करून ते पत्र उद्धव ठाकरेंना मी लिहिल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होता आणि त्यातून समाजामध्ये मग नेव नवीन ने विषय पुन्हा अशोक चव्हाण असं केलं तसं केलं खोटं बोलतात हे करतात हे सगळं घडून आणण्याचा प्रयत्न होता आणि हे मला लगेच लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मला जाणीव होऊ लागली होती की माझ्या मुवमेंट्स ज्या आहेत ह्याच्यावर पाळत ठेवले जात आहे मी कुठे चाललो आहे कोणाला भेटतो आहे किती कुठे किती वाजता होतो आणि त्यातून मग पुढे काही घातपात करण्याचा प्रयत्न असावा असे एक त्यातून संकेत मिळत होते आणि म्हणून म्हटलं हे उशीर होण्याच्या अगोदर आपण हा विषय आपण पोलिसांना दिला पाहिजे आणि पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं काय करायचं ते त्यामुळे ॲडिशनल एस पींना मी भेटलो रात्री मला मुख्यमंत्र्यांचाही फोन आला त्यांनी मला विचारपूस केली त्यांनाही मी घटना क्रम जो आहे तो पूर्ण सांगितला डीजींचाही सा मला फोन आला म्हणून अजूनही माझी काही उपमुख्यमंत्र्यांची बोलणं होऊ शकलं नाही कारण ते सुद्धा बाहेर इलेक्शनच्यामुळे काहीतरी बाहेर असतील तेव्हा पण जी काही पस परिस्थिती आहे ही अतिशय भयानक आहे म्हणजे राजकारण या स्तरावर जाऊ शकतं ही कल्पनासो करू शकत, कल शकत नाही आपले वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणामध्ये मद लोकशाहीमध्ये वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकते परंतु फिजिकल एलिमिनेशन करण्याकरता किंवा अशा प्रकारे षडीज फॉर्जरी करून पत्र तयार करणं हे ज्यांना ज्या या जे कोणी करत असेल हे गुणास्पद आहे लोकशाहीला मारक आहे आणि फारच चुकीचं काम आहे अगदी सर पण पाठ ठेवतोय तर कोण ठेवतं स्वकीय ठेवतायत मला मी विरोधक ठेवतायला निश्चित विरोधकच आहे ते मला ह्याच्यामध्ये अधिक यासाठी बोलायचं नाही कारण जोपर्यंत पोलीस ह्याच्यामध्ये तपास पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मी बोलणं उचित नाही या गोष्टीवर परंतु मला एवढं सांगायचं आहे की कुठेतरी फिजिकल एलिमिनेट आपण ह्याला लोकांच्यामध्ये राहणारा हा लोका, माणूस आहे लोक लोकप्रियता जी काही माझी असेल त्या माध्यमातून लोक मला समर्थन देत आहेत ही काही लोकांना अडचण असेल आणि त्यामुळे मग ह्याला असं काही करता येत नाही तर मग फिजिकल एलिमिनेट कसं करता येईल याचा शेवट कसा करता येईल ह्याकरता असा कार्यक्रम आहे पण मुळात विरोधक तर सातत्यानं तुम्हाला आकर्षित करण्याचा पण प्रयत्न करत आहे आमच्याबरोबर चला म्हणून असं मग ते पाळत काही लोकांना मी चालत असेल काही लोकांना मी चालत नसेल अशा अनेक गोष्टी घडू शकतात त्यामुळे हे नेमकं कोणाला करायचं आहे हे शोधण्याची गरज आहे पण मधल्या काळामध्ये खूप मोठी चर्चा सुरू झाली होती की अशोक चव्हाण जाणार अशोक चव्हाण जाणार अशोक चव्हाण संपर्कात आहेत भाजपच्या देवेंदींच्या संपर्कात आहेत मुळात का म्हणजे काँग्रेसमधल्या लोकांना तुम्ही नको आहात की कुणाला म्हणजे तुमच्याबद्दल अशा चर्चा का होत आहेत नाही मला काही कळत नाही एक तर ज्या चर्चा ज्यांनी घडून आणल्या ती लोकं कोण आहेत कशाला हे सगळं करतायत आणि अनेक वेळा माझ्या कृतीमधून मी दाखवले आहे अजूनही मी काय सांगायची गरज आहे की असा कुठलाही मी निर्णय मी घेतलेला नाही स्पष्टपणे बोललो आहे मी कुठल्याही पक्षात गेलेलो नाही मी स्पष्ट सांगितलं आणि मी ना जाणारी नाही स्पष्ट सांगितलं असताना मग वारंवार ह्या म्हणजे कदाचित काँग्रेसमध्ये अधिक त्याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करायचं असाही प्रयत्न असेल पण मधल्या काळामध्ये आता राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली साडेतीन हजार किलोमीटर ते पायी चालले निश्चितच एक वातावरण बदलायला मदत झाली काँग्रेसचं वातावरण बदलतंय पुन्हा आशा निर्माण होती आहे आणि ज्या ज्या वेळेला काँग्रेससाठी असं आशादायी वातावरण तयार होतं तर तुमच्यातले मग कधी पटोले उठतात कधी थोरात उठतात मग ते भांडतात आणि मग परत काँग्रेसचं काहीतरी वेगळं चित्र तयार होतं काय म्हणजे काँग्रेस सांगा कुठल्या राजकीय पक्षात वैचारिक थोडेफार कुरबुर आहे नाही आहे का माझ्यामध्ये नाही आहे का दाखवलं जात नाही म्हणजे भाजपचं चॅनल्सवर किती कंट्रोल आहे ही मी सांगायची गरज नाही आहे काही सगळ्याच नाही म्हणून असेल काही परंतु भाजपमध्ये काय चाललं आहे काही प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये तर जे काही चाललं ते उघडंच झालं आहे जे काय झालं आहे दोन पक्ष वेगळे झाले अमुक तमुक बरंच घडलेलं आहे परंतु त्याच्यामागे राजकीय बऱ्याच कुरबुरी होतीच त्याच्यामध्ये जे काय असेल ती राष्ट्रवादीमध्ये कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी असतील माझं म्हणण्याचं उद्देश की हे वैचारिक भूमिका वेगवेगळ्या एका पक्षामध्ये सुद्धा वैचारिक भूमिका थोडीशी वेगवेगळी असू शकते परंतु ह्याचा अर्थ काही कोणी पक्ष सोडूनच चाललं आहे किंवा पक्षामध्ये फारच काहीतरी गंभीर चाललं आहे असं म्हणायचं कारण नाही पण काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात असो किंवा नाना असो दोघांची काम करायची वैचारिक म्हणजे वेगळी पद्धती आहे मी म्हणलो एका चॅनलला मग बाळासाहेब अतिशय गोड बोलतात मृदुभाषी मृदभाषी आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जायची भूमिका आहेत आणि कुठलाही निर्णय घ्यायचा वेळा विचार करतात समोर येतात मागे जातात थोडस जरा विचारपूस करत हळूहळू चालतात त्यांचं त्यांचा आहे नाची पळ धडा धड नाम नाचं त्यामुळे दोघांचं मध्य साधण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे हीच माझी भूमिका आहे नाही पण ठीक आहे त्यातल्या त्यात तुम्ही मध्यम मार्गी आहात ते आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे पण तुम्ही जसं म्हणतात की इतर राजकीय पक्षांमध्ये कुरगुडीचं राजकारण आहे तिथेही वैचारिक मतभेद असतील पण वैचारिक मतभेद हे चव्हाट्यावर येत नाही सार्वजनिक पातळीवर व्यक्त होत नाही काँग्रेसमध्ये अतिलोकशाही असं वाटतं का तुम्हाला नाही असं काही घडलं आहे असं मला काही दिसत तर नाही आहे मला सांगा मी तर म्हणेन आजच्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसच एक राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रापुरती बोलतो का देशामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती होऊ शकते पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामधली असलेली जे काही नेतृत्व आहे अशी कुठेही टोकाची भूमिका काँग्रेसनी कधीही घेतलेली नाही व्हॅवड इतर पक्षाशी समन्वयाने काम करण्याची म्हणजे महाविकास आघाडीमधली इतर तीन पक्ष आहेत संवाद आहे बोलणं आहे कुठे टोकाचा भूमिका होऊनही आमची काळजी घेतो तेही घेतात त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थिती काँग्रेसची भूमिका अतिशय समतोल व्यवस्थितपणे काम करायची आमची भूमिका लोकांनी पाहिलेली आहे आणि मग लोक ॲप्रिशिएट करतात की काँग्रेसमध्ये वर्किंग कल्चर काहीतरी आहे वैचारिक भूमिका काँग्रेसची लोकांना पटते की आम्ही हे मध्ये गेलो नाही कुठे आता जे चाललं आहे हे अतिशय घृणास्पद वाईट आहे आणि काँग्रेसने कधी या गोष्टीला खतपणे घातलेलं नाही किंवा काँग्रेस या गँगवॉरमध्ये कधी गेलेलं नाही तुम्हाला असं वाटतं की राजकारणाचं गँगवॉर होतं निश्चितच वाटतंय आज जी काही परिस्थिती देशात चालली आहे एक प्रकारचं पॉलिटिकल वॉरच आहे आणि त्यात इंटू ब्रॅकेट गँगवॉर असे झाले ते परिस्थिती hmm. म्हणजे काय चाललंय का एकमेकांना वैचारिक भूमिकेतून एकमेकाला विरोध करा हे अनेक दिवस मी महाराष्ट्रातला कदाचित एकमेव नेता असे की ज्यांनी एकोणीसशे सन पासष्टपासून आत्तापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांना फार जवळून पाहिलं माझे वडील देशात गृहमंत्री होते मुख्यमंत्री राहिले मंत्री राहिले वसंतराव नाईक साहेबांपासून कन्नवार साहेबांपासून साहेबांपासून दा वसंतदादापासून इथपर्यंत मी सगळा हा प्रवास पाहिलेला आहे त्यामुळे मला हे सगळं जवळून मी अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि सभागृहात मी लोकसभेमध्ये होतो तिथेही पाहिलेला आहे मला म्हणण्याचा उद्देश आहे की विरोधकांचे संबंध मी आता देशाचं उदाहरण द्यायचं झालं तर एकेकाळी राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी अतिशय उत्तम संबंध होते सभागृहात भले एकमेकाच्या विरोधात भूमिका मांडली असेल कारण पक्ष त्यांचा वेगळा आमचा वेगळा परंतु अटल बिहारी वाजपेयींनी आज यूट्यूबवरती अजूनही ते लाईव्ह आहे अटल बिहारी वाजपेयींनी स्वतः सांगितलं राजीव गांधी गेल्यानंतरची गोष्ट ही ते म्हणाले की मला किडनीचा आजार झाला होता माझी ट्रीटमेंटसाठी मला अमेरिकेत जाणं भाग होतं माझ्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती राजीव गांधींना जेव्हा अशी माहिती मिळाली त्यांनी मला स्वतः त्या पार्लमेंटरी डेलिगेशनमध्ये माझं नाव घातलं आणि सरकारने माझा पूर्ण खर्च हा अमेरिकेमध्ये उप सरकारने केला हे कोणी सांगितलं अटल बिहारी वाजपेयींनी राजीव गांधीच्या निधनानंतर ही गोष्ट लोकांना माहीत नव्हती त्यांनी सांगा राजीव गांधी म्हणाले नाहीत अटलबिहारी ना। mm. वाजपेयींनी स्वतः दाखवलं महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आम्ही स्वतः केशवराव धोणगींसारखा मातबर विरोधी पक्ष आम्ही नेता आम्ही पाहिलेला आहे हशू आडवाणींना आम्ही पाहिलेला आहे येथे सभागृहामध्ये असलेले विरोधी पक्ष त्या वसंतराव नाईक सत्ताधारीमध्ये शंकरराव चव्हाण या ठिकाणी होते रामराव अधिक त्या मंत्री होते हा सगळा कालावधी जवळ पाहिलेला आम्ही म्हणजे सभागृहामध्ये वैचारिक भूमिकेतून आरोप प्रत्यारोप व्हायचे पण सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर एक वेगळं वातावरण असायचं आणि एकमेकावर नितांत आदर असायचा आज सगळं संपलं म्हणजे आज असं झालेलं आहे की जेणू आपण एकमेकांची दुश्मन आहोत वैचारिक भूमी बाजूला पण व्यक्तिगत दुश्मनी झालेली आहे आणि एकमेकांना संपवण्याचीच भाषा जी आज सुरू आहे देशामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये सुद्धा हे काही बरोबर नाही म्हणजे माझ्यासारख्या माणसाला असं राजकारण तर आम्ही न केलेलं बरं की माझी व्यक्तिगत भूमिका आहे सर म्हणजे आहे तुमचा जो उद्वेग आहे तो तुमच्या शब्दातून व्यक्त होताना पाहायला मिळतो ज्या स्वरूपाचं वातावरण आहे पण ह्या टोकाच्या भूमिका घेणारे जे राजकीय पक्ष होते या पक्षांबरोबर जाण्याचा मग निर्णय कसा झाला का म्हणून सेनेबरोबर जायचा निर्णय काँग्रेसकडून अपेक्षाच वाटत नव्हती की काँग्रेस जाईल या लोक मला सांगतो की सोनिया गांधींना हे माहिती होतं की कदाचित आपलं आणि शिवसेनेचं आयडिओलॉजिकल वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित आपण एकत्रपणे काम करू शकू की नाही या मुद्द्यावर खूप तीव्रता त्यांची होती की बाबा हे जमणार कसं आणि त्यांचं फार अनुकूलता नव्हती मी स्वतः त्या डेलिगेशनमध्ये ज्यावेळेस दिल्लीला आम्ही जयपूरला होतो आणि जयपूरून आम्हाला अमार उदयपूरहून आम्हाला बोलवण्यात आलं दिल्लीला तर मी पृथ्वीराज चव्हाण होते नाना बाळासाहेब थोरात होते नाना पटोले होते आम्ही जवळपास सात आठ लोक होतो तर प्रत्येकाशी त्यांनी चर्चा केली बा कसं करायचं हे एकच विचार समोर आला की भाजपाला बाजूला ठेवायचं असेल असल, तर hmm. hmm. हे तिन्ही पक्ष असल्या एकत्र आल्याशिवाय गणित जमत नाही आहे तर त्यामुळे रिलक्टंटली म्हणजे ठीक आहे बाबा पर्यायच काही नाही तर मग करा पण हे कसं जमवायचं हे कालांतराने मी सांगणं कठीण आहे पण तुम्हाला सांगायला हरकत नाहीत हे अडीच वर्ष जे आम्ही एकत्र काम केलं उद्धव ठाकरेजींसारखं एक जेम ऑफ अ पर्सन चांगलं hmm. काम होतं कुठेही त्यांच्या कामामध्ये आम्हाला तरी जाणवलं नाही की त्यांनी कोणाला त्रास दिला राष्ट्रवादी असो काँग्रेस असो तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम केलं अर्थात जे काही घडलं ते शिवसेनेचा अंतर्गत विषय झाला आणि त्यातून हे सगळं पुढचं रामायण घडलं परंतु तिन्ही पक्ष काम करत असताना असं तरी मला तरी कधी जाणवलं नाही की हे संघर्ष कुठले चाललं आहे असं ठीक आहे मागण्या असतात आर्थिक तरतुदी करावं लागतात कामं आहेत कधी होतात कधी होत नाहीत हे प्रश्न असतात ते हँडल करावं लागतं कदाचित ते हँडल करण्यामध्ये शिवसेना कधी कमी पडली असावी आणि मुद्रेक झाला असावा त्यातला काही भाग पण पण शिंदे बाहेर पडणार जसं पवारांना ठाऊक होतं की शिंदे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत सेनेलाही थोडस ठाऊक होतं सेनेने एक दोनदा म्हणजे ते अयोध्येचा दौरा रद्द केला आमदारांचा त्याच्यामागची ती कारण स्पष्टपणे सांगितली जातात तुम्हाला काँग्रेसला याची जाणीव होती की शिंदे बाहेर पडतायत आणि वेगळा विचार असं आहे पहिल्यांदा एक तर शिंदे नंतर देसाई देवाकर रावतेही होते चार पाच लोक हे त्यांचे त्यांचं जे सरकार जेव्हा होतं त्यावेळेस माझ्याकडे भेटायला आले होते की बा आम्हाला तिथे काही काम करायची इच्छा होईना कारण भाजपशी आमचं जे काही नातं आहे ते व्यवस्थित जुळत नाही आम्हाला ट्रीटमेंट फार वाईट मिळते आहे शिंदे डायरेक्ट बोलले होते मग माझ्या ऑफिसला स्वतः भेटायला त्यांच्या डेलिगेशन चार पाच लोकांचा मी ऑन रेकॉर्ड आहे याच्या बाबतीमध्ये आणि ते म्हणाले की आम्हाला भाजपसोबत कामच करता येत नाही ही त्यांनी भूमिका घेतली होती आता नंतर जे काही घडलं अर्थात मुख्यमंत्र्यांचा म्हणजे उद्धव ठाकरेजींचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता वस्तुस्थिती आहे प्रति त्यांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणूनच एकनाथराव शिंदे यांच्याकडे आम्ही पाहायचो कारण ते त्यांचा निरोप घेऊन यायचे आमदारांना घेऊन यायचे त्यांची कामं आम्ही करायचो कारण उद्धवजींचा निरोप असायचा त्यामुळे तसं काही काही शंकाच कधी आली नाही आता हे एवढं एक्स्ट्रीम काही घडेल हे मलाही कधी काय घडलं काय घडलं काय कळलं तुम्हाला नाही सांगणं कठीण आहे मला काही माहीत नाही त्यांच्या अंतर्गत जे काही त्यांच्या पक्षाच्या बैठका होतात तिथेसुद्धा काही वादविवाद झाले होते मी ऐकलं अधिकाऱ्यांचं एकंदरीत जी वर्तवणूक होती त्याबाबतीत नाराजी होती कामं कदाचित त्यांच्या आमदारांची होत नव्हती असे विषय पण मला वाटतं की एवढं टोकाचं पाऊल उचललं जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं सर या परिस्थितीमध्ये ठीक आहे आता शिंदे बाहेर पडले तिकडे सरकार स्थापन झालेले आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे पण गेले दोन तीन दिवस एक चर्चेचा विषय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हंटले की सकाळचा शपथविधी हा पवारांच्या अनुमतीनं झाला होता आणि आज पवार साहेब म्हंटले की नाही राष्ट्रपती राजवट हटवली गेली म्हणून तो झाला होता तर काँग्रेस कसं का बघतं कारण यात्रा असंही म्हटलं जाऊ शकतं की काँग्रेसला अंधारात ठेवलं गेलं बरोबर घेतही होते आणि त्यांच्याबरोबर जातही होते एकीकडे एक मला माझ्यासारख्या व्यक्तीला हे वाटतं प शे पवारसाहेब मुरब्बी राजकारणी आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत राजकारणी डावपेच ते नक्की जाणतात आणि कुठलं पाऊल केव्हा टाकायला पाहिजे हे समज नाहीत पण त्यांच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे तर माझं एक मत आहे की दोन दिवसाचं सरकार करण्याकरता शरद पवार त्याच्यावर कशाला गेले असते mm. जर फडणवीसांच्या बरोबर दोनच दिवस सरकार राहिलं दोन का तीन जे काय राहिलं असतं तर दोन दिवसाचं सरकार करण्याकरता अजित पवार यांनी कशाला पाठवलं असतं mm. तर करायचं चाललं असतं सरकार त्यांचं दोघांचं मिळून mm. मग काय गरज होती त्यामुळे या बोतीवर हो मला विश्वास नाही आहे आणि त्या लपवण्यासारखं काय वस्तू फॅक्ट आहे त्यांचे स सरकार झालं होतं तो एकत्र आले होते फॅक्ट आहे कशामुळे राजकारणाचा काय त्यातला भाग आहे मी संपूर्ण माझं लॉजिकल मत आहे की दोन दिवसाचं सरकार स्थापन करण्याकरता पवारसाहेब का गेले असते हा विषय आहे सर चला म्हणजे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं किंवा देवेंद्र फडणवीस तीन दिवसाचे आउटगट केचे मुख्यमंत्री झाले सगळं मान्य आहे तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि त्या काळामध्ये तुमचं मुख्यमंत्रीपद जे गेलं म्हणजे तेही अंतर्गत जास्त आम्हाला असं जाणवलं की काँग्रेसच्याच अंतर्गत वादाचा बळी तुम्ही पडले तुम्ही मान्य करता की तो तेच कारण होतं म्हणून <laughs> मी ते समजतो एक ॲक्सिडेंट होता आता मला कोणावर आज बोलणं उचित नाही आहे होऊन गेलं सोल इट्स अ हिस्ट्री ती गोष्ट इतिहास जमा झालेली आहे आणि आज त्याला बोलून फायदा काय गॉन इज गॉन त्यामुळे मी त्या दृष्टीकोन पाहतो ठीक आहे व्हायला नको पाहिजे होतं राजकारणात ते अंतर्गत राजकारणाचे कुरगुडीचं राजकारण सुद्धा त्यातला काही भाग होत आहे ना नाकारता येणारच नाही परंतु ज्या गोष्टी तथ्यच नव्हतं अशा गोष्टीला कारण नसताना मला समोर जावं लागलं ला। पण ठीक आहे तो राजकारणाचा भाग समजू आपण मग खरा हा प्रश्न विचारो की नो नको या थोड्याशा द्वंद्वामध्ये होतो तरी विचारतो काँग्रेस नेतृत्वानं कधी म्हटलं की अरे चूक झाली त्यावेळेला तुमच्यावर इतक्या तडकाफडकी कारवाई करा मला सांगायला हरकत नाही नंतरच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस समोर येऊ लागल्या हळूहळू तर काँग्रेसमधल्या अनेक जबाबदार लोकांनी नावं घेणं उचित नाही आहे पण त्यांनी सांगितलं की आमची चूक झाली हा निर्णय जर घेतला नसता तर कदाचित महाराष्ट्रातली काँग्रेसची वे परिस्थिती वेगळी राहिली असती पण हा चुकीचा निर्णय झाला असं खाजगीमध्ये म्हणणारे बरीच लोक आहेत ते वस्तुस्थिती आहे सध्याच्या काँग्रेसमध्ये राज्याच्या काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं की उत् म्हणजे इतकी लाट होती तरीही काँग्रेस तग धरून राहिली महाराष्ट्रात चाळीस बेचाळीस ज्या काही जागा आल्या त्या काही त्या परिस्थितीत आलेल्या खूप वाईट जागा म्हणता येणार नाही mm. सध्या काँग्रेसची परिस्थिती काय बघताय तुम्ही जर आज विधानसभेची निवडणूक झाली तर काँग्रेसचं अस्तित्व काय दिसतं तुम्हाला मला वाटतं काँग्रेससाठी पोटेन्शियल चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये लोक आजच्या सगळ्या राजकीय परिस्थितीला कंटाळलेली आहेत लोकांना वाटतं की बेस्ट ऑप्शन काँग्रेस असू शकतं पण काँग्रेसला टेकन फॉर ग्रांटेड नाही चालणार काँग्रेसला भरपूर तयारी करावी लागेल गाव पातळीवर काँग्रेस पाहता ना परवाच्या सगळ्या विधानपरिषद निवडणुका शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ हा एक सेक्शन आहे म्हणजे मोठं मतदान आहे साठ सत्तर हजार मत मतं आहेत त्या सगळ्या एक एक निवडणुकीमध्ये तिथे मतं ही काँग्रेसला चांगली मिळाली काँग्रेसच्या तिन्ही जागा त्या ठिकाणी निवडून आल्या आज पुण्यामधल्या होलना पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसची परिस्थिती महाविकास आघाडीपर्यंत चांगली आहे म्हणून जे भाजपचे सर्व आणि शिवसेने शिंदेसाहेब तर ठोकुळ आहेत तिथे याचा अर्थच असा आहे की परिस्थिती चांगली आहे म्हणून त्या ठिकाणी इतरांना जोर लावा लागत आहे पण मला जे मी स्वतः जाऊन आलो निवड पोटनिवडणुकीसाठी चांगली परिस्थिती आहे लोकांना काँग्रेसला संधी देण्याची इच्छा आहे या संधीचा फायदा कसा घ्यायचा त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची त्याच्यामध्ये जे काही योग्य सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स आहेत जिल्ह्यात जिल्ह्यात राजकीय परिस्थितीचं आकलन असलं पाहिजे आणि निर्णय अचूक झाले तर मला वाटतं की काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला राज्यामध्ये चांगली संधी आहे काँग्रेसला तयारी करावी लागेल हे तुम्ही मान्य करताय मुळात काँग्रेसचं जे कॅडर होतं म्हणजे सेवा दलाचं कॅडर असेल त्यानंतर एक युवक काँग्रेसचं कॅडर असेल तुम्हाला असं नाही वाटत की आज काँग्रेस या पातळीवर पूर्णतः खिळखिळी झाली नाही तसं नाहीये असं आहे की सत्तेमध्ये असताना लोक तारीफच करतात सत्तेमध्ये नसताना असं तर मला तुम्ही विचारलं मी अनेक वेळा चार वेळा राजीनामा दिला दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला सत्तेमध्ये आलो राजीनामा दिला मंत्री झालो राजीनामा दिला अनेक प्रश्न गेलो आता मग सत्ता आली का गेली काही फरक पडत नाही मग व्यक्तीगत मला विचारलं पण मुद्दा असा आहे की कॅडरला नेहमी एन्थ्युज ठेवावं लागतं एक इन्स्पिरेशन त्याच्यामध्ये उत्साह ऊर्जा हे निर्माण करण्यासाठी आपल्याला कार्यक्रम सांभाळण्याचं काम आहे का शेवटी नेटवर्क आपण जे काय आहोत मी मानतो okay. की मी जे काय आहे ते कार्यकर्त्यांच्या माझ्या सर्वांच्या मेहनतीमुळे ते सांभाळतात okay. त्यांना ते मा त्यांच्यामुळे मी आहे आणि मला सुद्धा माझं कर्तव्य की त्यांचं लक्ष देणं आणि काँग्रेस दिल्ल्या जिल्ह्यामध्ये जी काय आहे त्याची ताकदीने उभं करण्याकरता त्यांना ताकद देणं हे महत्वाचं आहे माझं प्रामाणिक मत आहे ठीक आहे कधी हे घडतं काही कधी घडत नाही काही प्रमाणात घडतं ते काही घडत नसेल परंतु मला वाटतं काँग्रेसचा कार्यकर्ता संयमशील आहे चुकीच्या मार्गाने हा फारसा गेलेला नाही आज जे काही चालत त्या बाजारामध्ये काँग्रेसची कार्यकर्ते कधी बसलेले नाहीत hmm. हा सगळं बाजारात झालेलं mm. आहे पण काँग्रेसचा कार्यकर्ता ओढा आहे ते बाबा त्यांचं असं चाललं आहे त्यांना एवढी ताकद मिळते आहे त्यांचं अमुक चाललं आहे सगळ्याच गोष्टी जे करतात योग्य असं मी मानत नाही परंतु तुम्ही इतके वर्ष काम करतात ठीक आहे एका मर्यादित त्यांना मदत केली पाहिजे राजकीय ताकद दिली पाहिजे मग तसं मी आहे पण त्यांच्यामुळे काँग्रेस आहे आणि म्हणून त्या काँग्रेसांचं मनोबल जे आहे ते सदैव पॉझिटिव्ह राहील आणि त्या उत्साहामध्ये काम करतील याची काळजी घ्यावीच लागते कार्यक्रम निश्चितपणे द्यावा लागेल काँग्रेसला शेवटचा जाता जाता पुन्हा एकदा प्रश्न भाजपनं तुम्हाला काय ऑफर दिली होती कारण मध्ये विखेन ऑफर दिली की आले तर स्वागत करू भाजपनी मला कुठली ऑफर नाही कुठली चर्चा भाजपशी माझी या विषयावर नाही विखेंचे संबंध जुनेच आहेत मी म्हटलो जाहीरपणे म्हणालो विखेंचे माझे जुने संबंध आहेत त्यांच्या वडिलांपासून आहेत पण त्यांनी जे पक्ष सोडल्यानंतर त्यांचा मार्ग वेगळा झाला माझा मार्ग वेगळा आहे राजकीयदृष्ट्या आमचे मार्ग वेगळे आहेत पण व्यक्तिगतदृष्ट्या विखे भेटले तर नमस्कार होतं बोलणं होतं ते कधी म्हणले जेव्हा येतो तर मी जेव्हा द्यायला तयार त्यांनी बोलतो तुम्ही जायला तयार तसं काहीच नाही ना म्हणजे माझं म्हणणं आहे की राजकारणा पलीकडे जे संबंध आहेत मग ते उद्धव ठाकरेंचे असतील देवेंद्र फडणवीसांचे असतील किंवा मोदी साहेबांचे सुद्धा असतील तर काही व्यक्तिगत काय आहे माणसाचं ते मुख्यमंत्री तिकडे होते गुजरातमध्ये मी इकडे होतो तर मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये जे व्यक्तिगत संबंध आहेत आयडिओलॉजिकल बेस प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण याचा अर्थ व्यक्तिगत दुश्मनी आमची आहे असं मी तर म्हणत नाही वैचारिक मतभेद वाद विवाद हे होत राहतील मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची मूलभूत अशी पकड आहे आणि ती संवादाची आहे ती संस्काराची आहे पण तो संवाद संस्कार हरवला आहे हे थेटपणे अशोक चव्हाणांच्या बोलण्यातून आणि त्यांची जी उद्विग्नता आहे त्यातून जाणवत आहे आणि त्यामुळे हा संवाद वाढवावा लागेल आणि ज्या स्वरूपाचं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे त्याला सद्बुद्धी ही द्यावी लागेल नाहीतर अशोक चव्हाण सरांच्या शब्दामध्ये गँगवॉर राजकारणाचं होऊ उपात आहे ते होणार नाही याची काळजी प्रत्येकाला मतदार म्हणून आपल्यालाही घ्यावी लागणार आहे अन्यथा परिस्थिती वाईट असेल सर खूप खूप धन्यवाद आज आपण वेळ दिलीत आणि मन मोकळी चर्चा केली खूप खूप धन्यवाद थँक्यू सह्याद्रीची उंची म्हणजे